नौदलाचे निवृत्त व्हाईस ऍडमिरल मुरलीधर पवार यांना परमविशिष्ट सेवा मेडलनं गौरवण्यात आलं व्हाईस ऍडमिरल पवार यांनी कारगिल गलवान युद्ध ऑपरेशन पवन यांच्यासारख्या अनेक लढ्यांमध्ये देशाचं रक्षण केलं त्यांच्या या देशसेवेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं एका शेतकऱ्याच्या मुलानं जनरल परवेज मुश्रफ यांना घाम कसा फोडला ऐकूया त्यांच्या यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आजचा दिवस अभिमानाचा असणार आहे कारण आपल्यासोबत आहेत व्हाईस ॲडमिरल निवृत्त एम एस पवार साहेब आणि त्यांना आज परमविशिष्ट सेवा मेडल आज मिळालेला आहे मला एक विचारायचं आहे की राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवा मेडल मिळणं म्हणजे की आत्तापर्यंत तुम्ही जे कारकिर्दीमध्ये सेवेमध्ये जे काम केलं त्याचं कुठेतरी चीज झालं असं वाटतं का सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की हे परमविशिष्ट सेवा पदक जे मला मिळतं आहे याचं श्रेय मी माझ्या शिपमेट्सना माझ्या कोलिग्सना आणि भारतीय नौसेनाला देतो ज्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि असे चॅलेंजिंग अपॉइंटमेंट्स दिले जिथे मी माझं कौशल्य दाखवू शकलो नौसेनेबद्दलच सांगायचं झालं तर आ, मी डेप्युटी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ तीस जानेवारी एकोणीसला टेकओवर केलं आणि त्यानंतर लगेचच दोन आठवड्यातच पुलवामा झाला बालाकोट झाला आणि आपण पाहिलं की भारतीय नौसेना कशी सु सुसज्ज सुसज्ज होती कुठलाही शत्रूशी मुकाबला करण्यासाठी एक शिस्तबद्ध प्र प्रकारे भारतीय नौसेना पावलं टाकीत आहे ज्या ज्या चॅलेंजेस समोर येतील त्याचा सामना करण्यासाठी आपण नौसेना उभारत आहोत धन्यवाद धन्यवाद असे शूरवीर अधिकारी आहेत आणि त्याच्यामुळंच देशाच्या सीमा ज्या आहेत त्या सुरक्षित आहेत कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली छत्रपतींचा विचार म्हणजे